सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात टकारी कैकाडी पामलोर पारधी या चौदा जाती आणि उपजातीचे भटक्या विमुक्त समाजबांधव मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्यासाठी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर घरकुल योजना राबवण्यात यावी तसंच क्षेत्रीय बंधन उठवण्यात यावं अशी मागणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे की सोलापूर जिल्ह्यात पण खूप मोठ्या प्रमाणात तकारी कैकाडी पामलूर पारधी हे सगळे जे चौदा जाती आहेत उपजाती त्यांची खूप मोठा प्रमाण आहे आणि एवढ्या वर्षात एक पण घरकुल म्हणजे जसं रमाई आपण वॉर फुटिंगवर त्यांना मंजूर करून देतो तसं ही योजना अजूनपर्यंत मंजूर एक पण घर तिथे बांधलं गेलं नाही आणि म्हणून जे प्रस्ताव आपल्याला प्राप्त आहेत फक्त त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करताय ते योग्य आहे पण जे अजून प्रस्ताव प्राप्त नाहीये किंवा ज्यांचा उल्लेख तुमच्या आजच्या छापी उत्तरात आला नाहीये सोलापुराचा पण प्रस्ताव आपल्याकडे अनेक वर्ष पेंडिंग आहे त्यांना तुम्ही ताबडतोब सगळे जिल्हे महाराष्ट्रा जिथे जिथे हा समाज आहे हे भटके विमुक्त जाती आहेत तिथे सगळे प्रस्ताव तुम्ही जरी प्राप्त नसतील झाली तरी तुम्ही ते सगळे सगळ्या ठिकाणी मंजूर करा आणि सरसकट सगळ्यांना हे घरकुल उपलब्ध करून द्या वॉर फुटिंग येणाऱ्या सहा महिन्यात अशी मला आपल्याला विनंती आहे आणि दुसरा ह्याला हे हा क्षेत्रिय बंधनाचा जो विषय आहे की विदर्भात एक प्र, एक ह्याच्यामध्ये सबका कॅटेगरीमध्ये आहेत पण पूर्ण ना महाराष्ट्रात नाही आहेत तर ते पण आपण उठवण्याचा प्रयत्न कर यावेळी सहकार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घरकुल योजना लवकरच राबवण्यात येणार आहे असं उत्तर दिलं